नमस्कार, वॉच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक. अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोग येणार. बीबीसी माहितीपटावर 6 फेब्रुवारीला सुनावणी. निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला. चला तर सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर वॉच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून बेल आयकॉनचे बटन दाबा. महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या परेडमध्ये 17 राज्यांच्या चित्ररथांनी सहभाग घेतला होता. परेडमध्ये सहभागी झालेल्या 3.5 शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. पहिला क्रमांक उत्तराखंडच्या चित्ररथाला तर तिसरा क्रमांक उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला मिळाला आहे. अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोग येणार. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. 8वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना 8वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करू शकतात. असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. बीबीसी माहितीपटावर 6 फेब्रुवारीला सुनावणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी व 2002 गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीने तयार केलेला माहितीपट दाखवण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या बंदी विरोधात वकील मनोहरलाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर 6 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. माहितीपटाचे दोन्ही भाग बघून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ही याचिकेत केली आहे. निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावरून केंद्रीय निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात लेखी स्वरूपात युक्तिवाद केला गेला. निवडणूक आयोगात सादर केलेल्या लेखी युक्तिवादानंतर निवडणूक आयोगाने आपला निकाल राखून ठेवला आहे. धन्यवाद.